नमस्कार, टुडे समाचार न्यूजमध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे। मी हुकमत मुलानी। मी आज तुम्हाला एक वेगळा विषय दाखवणार आहे। कळंब तालुक्यातील माळकरंजा या ठिकाणी 20 रोजी रात्री 6 वाजता एक मर्डर झाला होता, आणि त्या मर्डरच्या प्रकरणामध्ये नेमकं काय झालं, कशामुळे मर्डर झाला होता, मी त्या ज्या जो त्या घटनेमध्ये मयत झालेला आहे त्या मयताच्या नातेवाईकाची प्रतिक्रिया मी तुम्हाला दाखवणार आहे। त्याच्यानंतर शिराढोण पोलीस ठाण्यामध्ये जाणार आहे आणि शिराढोणचे जे सहाय्यक पोलीस निरीक्षक आहेत त्यांची मी तुम्हाला प्रतिक्रिया दाखवणार आहे। प्रकरणाच्या दोन्ही बाजू दाखवणार आहे। आपण आता सुरुवातीला जे मयत व्यक्ती आहे त्या मयत व्यक्तीच्या नातेवाईकाची प्रतिक्रिया जाणून घेऊया, नेमकं कशामुळं हा जो आहे तो मर्डर झाला होता, आणि त्याच्यानंतर शिराढोणच्या पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जे आहेत त्यांची प्रतिक्रिया मी तुम्हाला दाखवणार आहे। नेमकं काय प्रकरणात सध्याची परिस्थिती काय चालू आहे पाहूयात आपण। माझं नवऱ्याचं नाव महादेव काळे, त्यांना विकास काळ्यांनी उचलून नेऊन मारलं। कुठं मारलं? गाडीत घालून नेलं, ती कार्पिओ गाडी। कुठं कुठं मारलं? प्रकार काय, कशामुळे मारलं? काय माळकरंजाहून उचलून नेऊन मारलं। कुठं मारलं? ते रोडला नेलं, आता गाडी कुणकड गेलीच नाही। कळंबची बी त्यांची समाजाची त्यांच्या मामाची मुलग मामी मावशीची पोरं त्यांनी सगळ्यांनी होऊन उचलून नेलं। तक्रार दिली का तुम्ही? हो, कुठं दिली? दिली ना, शिराढोण पोलीस स्टेशनला। आरोपी 10-12 जण होते, पण 7-8 जणांची नावं दिलेली आहेत। काय मागणी आहे तुमच्या? काय मागणी, ज्या त्याचा जीव जसा गेला त्याला बी फाशीची हुकूम व्हावी आमची इच्छा आहे अशी। किती लेकर आहेत तुम्हाला? 3 आहेत। माझं नाव बिभीषण महादेव काळे, माझ्या वडिलांचं नाव महादेव हिरा काळे, आणि काय झाली मी घटना जागेवर नव्हतो, मी बाजाराला गेलतो। बाजाराला गेलतो मी, परत आल्यानंतर मला माहीत झालं। काय माहीत झालं? की आमच्या वडिलाला महादेव काळेला विकास काळेनं माणसाने स्कॉर्पिओ गाडीमध्ये किडनॅप करून नेलं। पुढं काय झालं? पुढं आम्ही शिराढोण पोलीस स्टेशनला गेलतो, शिराढोण पोलीस स्टेशनहून फोन आला की तुमचा माणूस मंगरूळ पाटीला खड्ड्यात टाकला आहे। नंतर आमची फर्याद गेली, नंतर फिर्याद घेतली शिराढोण पोलीस स्टेशन। तुम्ही शोधायसाठी पाठवलं असेल? पाठवलं पोलिसांना। हां हां। पुढं काय झालं? पुढं नंतर आम्हाला शिराढोण पोलीस स्टेशनमध्ये ते फिर्याद घेण्यासाठी तिथं थांबून घेतलं, आणि नंतर त्यांना कळंबेतल्या हॉस्पिटलला घेऊन गेले। घटना कशाने झाली, काय झाली, मग काय कळलं, काय नाही, कोणी मारले काय? ती नंतर मी बाजारून घरी आल्यानंतर कळलं की विकास काळे यांनी उचलून नेलं। कशामुळे मारलं, काय कारण? ते आमच्या गावामध्ये आंधोऱ्याला देवदेव होता, मग त्याला कोणी बोलवलं नव्हतं, सचिन काळेला कोणी बोलवलं नव्हतं, आणि तिथं आमचा चुलता आहे ना सचिन विनायक काळे, त्यांच्यावर त्यांनी बंदूक ही रोखली, नंतर परत ती बंदूक रोखली म्हणून गाव लोकांनी बघून त्याला मारहाण केली, आणि ती व्हिडिओ त्याच्या भावाला कोणीतरी पाठवला, आणि त्यानंतर माझ्या वडिलाला त्यांनी उचललं। मग काय पुढं, तक्रार कुठं दिली? तक्रार आम्ही शिराढोण पोलीस स्टेशनला दिली, परत SP ऑफिसला बी गेलतो आम्ही। आता काय मागणी तुमची? त्यांना फाशी सजा होईल। किती लोकांची तक्रार? तक्रारीमध्ये 10-12 लोकांचं आहे, म्हणजे 6 जण आरोपी। किती आरोपी आहेत? 6 जण आहेत, आणि इतर 3 आहेत, बाकीचे त्यांचे नाव नाही माहीत, इतर मध्ये आहेत 3 जण आहेत। सर, माझं नाव आहे सचिन विनायक काळे, राहणारा अंधोरा, तालुका कळंब, जिल्हा उस्मानाबाद। आमच्या अंधोऱ्या गावामध्ये देवदेवाचा कार्यक्रम होता। कधी होता? 7 जूनला आमच्या शेतामध्ये कार्यक्रम होता देवदेवाचा। तिथं सचिन बबुरवान काळे हा कार्यक्रमात आला, त्याला कोणी बोलवलं नव्हतं, काय नव्हतं, मग त्याला आमच्या जे समाजातली लोक आहेत की त्याला बाहेर काढलेलं आहे, कारण की त्यानं दुसरं प्रकरण केलं, त्याच्यामुळे त्याला आमच्या समाजात आम्ही घेतलेलं नाही। तो आल्याच्या नंतर देवदेवात आल्याच्या नंतर त्याला आमच्या समाजातले जे वडीलदार लोक आहेत त्यांनी त्याला म्हणले की तू देवदेवा थांबू नको, तुझं तू इथून निघून जा। नंतर आम्ही काय केलेलं होतं, आम्ही गावात येऊन थांबलेला होता, गावात आल्या त्याला तिथून देवदेवातून त्याला बाहेर काढलं, आम्ही गावात थांबलेला होता, त्यांनी
रानातून आमच्याकडे आला. आम्ही इकडं स्टँडवर थांबलेलो होतो. तिथं आल्याच्या नंतर त्यानं डायरेक्ट माझं काय केलं, गचुरं धरलं. सचिन बबरू आणि काळे यांनी गचुरं धरलं. मग गचुरं धरल्याच्या नंतर मी म्हणलं, तुझं गचुरं धरायचं काय संबंध आहे? तसं मी म्हणल्यावर त्याने मी त्याला असं म्हणलो. मग मी काय केला, फोन केला, म्हणलं आपल्या जे वडीलधार लोक आहेत त्यांना बोलून घ्यावा की याचा विनाकारण मला धमकी वगैरे द्यायचा, मारहाण करायचा काय संबंध आहे. त्याच्यामुळं मी सगळ्या लोकांना बोलून घेतलं. तिथं बोलून घेतल्याच्या नंतर त्याला कोणतरी फोन केला की रानातून सगळी लोक येत आहे तुझ्याकडे. त्यानं तिथून पलायन केले. आणि पलायन केल्याच्या नंतर इथं एक आपण कापूस केंद्र आहे, त्या कापूस केंद्राजवळ कोणीतरी आणून त्याच्या हातात रिव्हॉल्वर दिले, म्हणजे बंदूक दिली. आणि तो कट्टा घेऊन आला कुठं, येडेश्वरी हॉटेलवर आला कट्टा घेऊन. सचिन बबरू आणि काळे हा कट्टा घेऊन आला तिथं आल्याच्या नंतर आमच्या समाजातल्या लोकांनी त्याला बघितलं, हा कट्टा घेऊन उभा आहे. त्यानं तिथं एक फायर पण केला. फायर केल्याच्या नंतर सगळे लोक तिकडं पळायला लागले. मग मी पण तिथं गेलो, त्यानं माझ्यावर पण अशीच बंदूक उगारली. नंतर गावकरी लोकांनी त्याला धरलं आणि त्याची बंदूक हिसकावून खाली टाकली आणि त्याला चेप दिला. चेप देत असताना मग त्याच्यात मी पण त्याला एक दोन चापट वगैरे मारल्या, कारण की तू बंदूक घेऊन इथं कशामुळे आला, काय तुझं कारण आहे हे विचारण्यासाठी मी त्याला थोडं मारलं. मारल्याच्या नंतर तो व्हिडिओ कोणीतरी त्याच्या भावाला पाठवला, दोघा जणाचा, महादेव काळे आणि माझा व्हिडिओ त्याच्या भावाला पाठवला. पाठवल्याच्या नंतर पोलीस लोकांनी सचिन बबरू आणि काळे याला दवाखान्यात घेऊन गेलेले होते. गेल्याच्या नंतर विकास बबरू आणि काळे ह्याची फोनवर धमकी आली की तुम्ही माझ्या भावाला जे मारलं आहे ह्याच्यासाठी तुमच्यातले पण दोन चार जणाला मी जीवे मारणार आहे, आणि त्याची धमकी चालू होती. हिरा नवनाथ काळे याच्या मोबाईलवर त्याची धमकी आली होती. विकास बबरू आणि काळे याने धमकी दिल्याच्या नंतर तो महेश माझा भाऊच आहे, महादेव हिरा काळे. विकास बबरू आणि काळे याने मारलेला आहे. आता मी सर सांगतो, ऐका तरी ती स्टोरी सगळी सांगायला. त्याची भावाची त्यानं गाठ घ्यायला टोळी घेऊन गेला. 20-25 जणांचा जमाव करून गेला तो. कुठं? सोलापूरला आहे त्याचा भाऊ ॲडमिट. तिथं गेल्याच्या नंतर त्यांनी काय चर्चा केली काय नाही, मग आमचा तोपर्यंत देवदेवाचा कार्यक्रम संपलेला होता. मग आमच्या जातीतलं संपल्यावर सगळे लोक घरी जातात. घरी गेल्याच्या नंतर यांनी पूर्ण टीम तयार करून ढोकी इथं आले. ढोकीत आल्याच्या नंतर महादेव काळे हा राहतो माळकरांजाला, तिथं ह्याला यांनी पाहिलं. पाहिल्याच्या नंतर संध्याकाळच्या 5-6 सुमारास त्याला तिथून उचलून घेऊन गेले. आम्हाला फोन आला की महादेव हिरा काळे याला उचलून नेलेला आहे. फोनमध्ये त्याला नंतर 1-2 तासानं रिटर्न परत विकास बबरू आणि काळे याचा फोन आला की तुमचा माणूस नंतर ढोकी येते. हे आमचे सगळे लोक आले, हे आशा, महादेव काळे, त्यांचा मुलगा वगैरे. नंतर पोलिसाचा फोन आला की तुमचा माणूस मंगरूळ पाठीवर आणून टाकलेला आहे, तुम्ही येऊन पहा तुमचाच आहे का म्हणून. नंतर तिथं गेल्याच्या नंतर यांनी वळ केला की हा आमचाच माणूस आहे. नंतर पोलीस साहेबांनी तक्रार नोंद केली. आमची मागणी एवढीच आहे की आता आम्ही सर तुम्हाला त्यांनी माझ्या भावाला मारताना जो व्हिडिओ त्यांनी टाकलेला आहे तो व्हिडिओ तुम्ही व्हायरल करा, म्हणजे तुमच्यावर देणारच आहे तुमच्याकडे बातमीमध्ये. आता मी अहो आहे तो व्हिडिओ तुम्हाला देतो. त्यांनी बघा त्याचं काय काय करून कसं कसं मारलेलं आहे साहेब. आणि त्यांना अशी त्यांच्यावर मोठी कारवाई करा की त्यांना फाशीची सजा झाली पाहिजे, एवढी आमची मोठी मागणी आहे. मुख्य विकास बबरू आणि काळे यांनी हत्या करताना हा त्याचा व्हिडिओ सुरुवातीपासून घेऊ का सर? हा व्हिडिओमध्ये माझ्या भावाला यांनी मारताना बघा काय केलेलं आहे. आणि ह्याच्यात आमच्या दोघा भावाचे नाव घेते की तुमच्या दोघाला पण अशीच क्रूर हत्या करून मारणार आहे. हा विकास बबरू आणि काळे आम्हाला धमक्या देतोय सर की. आणि हा संतोष उर्फ सचिन बबरू आणि काळे याची दोन नाव आहेत त्याच्या थोरल्या भावाची. ह्या दोघांनी मिळून आमचं एवढं हत्या करण्याचं त्यांनी दोघांनी कट रचला आणि त्याच्यात आमचा हा भाऊ मारून टाकला यांनी. आणखी हे आम्हाला धमक्या देतात की हे काय केलं ह्याच्यापेक्षा जास्त आम्ही करणार आहोत तुमचं. आम्हाला हे जीवे मारण्यासारख्याच धमक्या देतात. मी शिवाजी हिरा काळे महादूचा मी थोरला भाऊ. हे आम्हाला सदैव आम्हाला धमकी
आम्हाला सदैव आमच्या गाड्या आमच्या कोटीवर येणे इथं पिढीवर जाणे हे असं आम्हाला सर्व ही म्हणते तुम्हाला जे हे जे तुमचं असं केलं आहे हे मारलं आहे त्याच पद्धतीने तुम्हाला सध्या आम्ही मारणार आहोत असं म्हणून धमकी आहे द्या. हे विकास काळे बबरुवन आपलं सचिन बबरुवन काळे ही भाऊ त्यांच्याबरोबर ही ग्रुप त्यांचा ठरलेला त्यांचं आपल्याला नाव काय माहिती ते दोघा तिघा चौघा पांचचं हे दोघाचं नाव आपल्याला माहिती हा दिली तक्रार शिराढोण पोलीस स्टेशन मागणी काय आम्हाला ह्यांच्याशी आम्हाला ह्यांचं जसंही घडलंय तसंही घडलं पाहिजे फाशीचे ह्यांना हुकूम पाहिजे. मी माळकरंजा येथील रहिवासी माझं नाव सरदार उमराव चव्हाण माझी बहीण आणि दाजी आम्ही एकत्र राहतो त्या देवदेवात त्यांच्या काहीतरी भावकीचे त्यांचे कुरबूर झाले त्यानंतर आम्ही देवदेवान घरी गेल्याच्या नंतर विकास काळे नंतर त्याच्या मामाचे मुले आणि मावशीचे मुले जे काही काही जणांचे नावं माहिती आहेत मी त्यांचे नावं सांगतो. त्याच्यातील काही बाहेरगावी केजचे तीन लोक आहेत नंतर सूरज पवार गंगाराम पवार अजूक दुसरे त्याच्या मामाचे मुले बबलू उर्फ भुऱ्या पिंटू पवार याचा छोटा भाऊ त्याचा बारका ही आणि काही तिथले त्यांच्या शेजारी राहणारे लोक ही सर्वत्र येऊन दाजीला किडनॅप करून नेलं त्यांनी आणि त्याला जीवनशी मारलं आणि मंगरुळ येथे टाकून दिली बॉडी त्याची. हो ज्या वेळेस तिथं त्यांनी उचलण्यास आले तेव्हा मी तिथं स्पॉटवरच आहे माझ्या समोर झाली. माझं नाव विजय काळे मस्सा खंडेश्वरी गाव आहे महादेव हिरा काळे हा माझा चुलत सक्का भाऊ आहे. अंदुरेमध्ये देवदेवाचा कार्यक्रम होता आणि त्या कार्यक्रमामध्ये सचिन बबरुवान काळे देवदेवामध्ये आला. सचिन काळेला समाज बहिष्कृत केलेलं होतं का केलेलं होतं तर त्यानं त्याचा सक्का दाजी शिखर शिंगणापूरच्या यात्रेमध्ये अष्टमीच्या दिवशी त्यानं फाडून चाकूच्या हल्ल्यानं त्याचा मर्डर केला होता आणि त्या मर्डरच्या माध्यमातून त्याला समाजाच्या बाहेर ठेवलं होतं. समाजानं त्याला समाजामध्ये घेतलं होतं परंतु भाऊकीनं त्याला स्वीकारलं नव्हतं म्हणून भाऊकीनं त्याला आमंत्रण दिलं नव्हतं किंवा त्याला कुठल्याही पद्धतीचं आमंत्रण देऊन या ठिकाणी येण्यास प्रवृत्त केलेलं नव्हतं. तो अशाच पद्धतीनं देवदेवामध्ये आला आणि आल्याच्यानंतर तिथं थोडंसं वातावरण बिघडलं आणि वातावरण बिघडल्याच्यानंतर भाऊकीमधल्या वडीलधाऱ्या माणसांनी त्याला समज दिली की बाबा तुला इथं कोणी बोलवलेलं नाही तुझा इथं काही संबंध नाही तू इथून निघून जा आणि निघून जा म्हणल्याच्यानंतर त्याला गाडीमध्ये बसवलं आणि त्याला पाठवलं. पाठवल्याच्यानंतर स्टँडवरती पोरं आपलं चहा पाण्यासाठी आलेली होती आणि त्या ठिकाणी आलेल्या पोरांना सचिन विनायक काळेचं त्यानं गचुरं धरलं आणि गचुरं का धरलं म्हणून जाब विचारत असताना त्यानं वाईट वाकडे शब्द वापरले तुमच्या बायकोशी असे करू तुला असं करू तुला तसं करू असे वेळे वाईट वाकडे त्यांनी शब्द वापरले आणि हे शब्द वापरल्याच्यानंतर सचिननं कार्यक्रमाकडे फोन केला आणि फोन केल्याच्यानंतर तिकून 10-20 माणसं स्टँडवरती आली. स्टँडवर आल्याच्यानंतर तेवढ्या तो पळून गेला आणि पळून जाऊन घेऊन तो गावठी कट्टा घेऊन आला परत आणि गावठी कट्टा त्यानं आमच्या मुलावरती सचिन काळे परत भरपूर अशी मुलं होती महादेव काळे आणि असे वगैरे वगैरे भाऊकीतली भरपूर अशी पोरं होती त्यांच्यावर गावठी कट्टा रोखल्यामुळं गावकऱ्यांच्या सहकार्याने आणि ह्या पोरावांच्या सहकार्याने त्याचा कट्टा खाली पाळला आणि त्याला सगळ्यांनी सामुदायिकमध्ये त्याला चेप दिला. चेप देत असताना महादेव काळे आणि सचिन काळे हे दोघंजण मारत असतानाचा कोणीतरी व्हिडिओ व्हायरल केला आणि तो व्हिडिओ विकास बबरुवान काळेला भेटला
आणि मग ज्या क्षणी त्याला तो व्हिडिओ प्राप्त झाला त्या क्षणी त्यांनी संध्याकाळी 7 तारखेला संध्याकाळीच त्यांनी हिरा काळे याच्या मोबाईलवरती धमकी दिली की तुम्ही माझ्या भावाला मारले तर तुम्ही आता माझ्यापासून सावध राहा, तुमचं माझी आता दुश्मनी लागलेली आहे आणि मी तुमचे 4 तरी आता मारल्याशिवाय स्वस्थ राहणार नाही। आणि मग हा संध्याकाळी 7 तारखेला संध्याकाळी प्रकार घडल्याच्या नंतर आमचा 8 तारखेला उर्वरित जो कार्यक्रम धार्मिक जो देवदेवाचा कार्यक्रम होता तो कार्यक्रम उरकून आम्ही आपापल्या गावी निघालो होतो। आणि निघत असताना महादेव काळे जो आज ज्याची हत्या झालेली आहे तो सुद्धा माळकरंजाला राहत होता। आणि मग इथला देवदेवाचा कार्यक्रम उरकून तो माळकरंजा या ठिकाणी आता त्याचं जे वास्तविक जीवन आहे ते जीवन जगण्यासाठी तो निघून गेला। आणि तिथं गेल्याच्या नंतर 8 तारखेलाच्या विकास बबरुवान काळे जो की सचिन काळेचा बारका बंधुराज आहे त्यानं त्याच्या मामाची पोरं मावशीची पोरं परत इकडले तिकडे मित्रपरिवार गोळा करून जवळपास 1-4 गाड्या घेऊन तो सोलापूर या ठिकाणी गेला। सोलापूर या ठिकाणी जाऊन त्यानं सचिनची भेट घेतली, त्या ठिकाणी त्यांनी चर्चा केल्या आणि तिकून येत असताना त्यांनी माळकरंजा या ठिकाणी आल्याच्यानंतर महादेव त्याला त्या ठिकाणी एकटा दिसला आणि एकटा दिसल्यामुळे त्यांनी महादेवावर तिथंच जागेवरच हल्ला केला। त्याला तिथं जागेवरच साहेब जवळपास 85-90% तर त्याला तिथंच मारलेलं होतं। परंतु त्यांनी तिथं मारून तिथं कारण ते सगळं कार्यक्रम बघत असताना त्यांची बायको त्या ठिकाणी उपस्थित आहे, त्यांचा मेहुणा तिथं उपस्थित आहे, त्यांची एक सख्खी चुलत बहीण तिथं आहे महादेव काळेची ती तिथं बघायला उपस्थित आहे, परत सरदार चव्हाणची मंडळी आहे। ही मारहाण माळकरंजा या ठिकाणी झाली, डोकी कळंब हवे ती मारहाण रॉडनं मार झाली, मारहाण केली, दगडं मारले, म्हणजे जे हाताला सापडत होतं त्यानं ते मारत होते साहेब। आणि एवढं त्या ठिकाणी मारून त्यांनी गाडीत टाकून त्याला उचलून नेलं। आणि आम्हाला एक सकाळी असं आज एक न्यूज कळाली की त्यांनी पिंपळगाव डोळा हे कळंब तालुक्यामध्ये त्या ठिकाणी एक फॉरेस्ट आहे आणि त्या फॉरेस्टमध्ये पारद्याची वस्ती आहे, त्या वस्तीपाशी त्याला आणून त्याला त्या ठिकाणी बसवून त्याला कशा कशा पद्धतीने मारत होते, त्याची कितीतरी विटंबना केलेली आहे। आता बघा साहेब, त्याला बाईची ब्रिशर घातलेली आहे, बाईची निकर घातलेला आहे आणि अशा पद्धतीनं त्याची विटंबना करून त्याला जीवे जागेवर मारलेलं आहे। आणि तो व्हिडिओ आमच्याकडे व्हायरल झालेला आहे। स्वतः ज्यानं मर्डर केलेला आहे, ज्यानं हे हत्याकांड घडवलेला आहे, त्या व्यक्तीनं स्वतः त्याच्या मोबाईलवरनं त्याच्या साडूला, त्याचा साडू इथं अंधुऱ्यामध्ये दुसरा एक साडू आहे, त्या साडूच्या मोबाईलवरती त्यानं तो क्लिप व्हायरल केली। त्या साडूच्या मोबाईलमध्ये बॅलन्स नसल्यामुळे 4-5 दिवस आर्थिक परिस्थिती कमकुवत असल्यामुळं त्यानं लवकर काय बॅलन्स टाकला नाही। 1-4-5 दिवसाच्यानंतर बॅलन्स टाकल्याच्यानंतर व्हॉट्सअप उघडल्याच्यानंतर ती क्लिप त्याला दिसली आणि दिसल्याच्यानंतर त्यांनी सगळ्या भाऊकी बिरजदारीला पोरांना सगळ्यांना दाखवलं की साडूचं मोहन बरुकाळे असं त्याच्या साडूचं नाव आहे, त्याच्या मोबाईलवरती ती क्लिप आलेली आहे, डिपार्टमेंटनं त्याचा मोबाईल जप्त केलेला आहे आणि त्यांची कारवाई चालू आहे। आता आमचं एक असं म्हणणं आहे की पोलीस डिपार्टमेंटमध्ये आम्ही केसेस केलेली आहे, आम्ही FIR दिलेला आहे, जवळपास 9 लोकांवरती गुन्हा आम्ही दाखल केलेला आहे, अद्याप 2 गुन्हेगार साहेब सापडलेले आहेत। आमची एक कळकळीची विनंती आहे की हे जे मारेकरी आहेत या मारेकऱ्यांना 100% ह्यांना सगळ्यांना फाशी शिक्षा व्हावी, कारण हे सराईत गुन्हेगार आहेत, ह्यांच्यावर अनेको गुन्हे आहेत, हे समाजाला कलंक आहेत आणि समाजाला या लोकांपासून भीती आहे, समाजालाच नव्हे तर तालुक्याला भीती आहे, जिल्ह्याला भीती आहे, राज्याला भीती आहे, अशा समाजकंठकांना आपण हद्दपार केलं पाहिजे, ह्यांना फाशी शिक्षा झाली पाहिजे अशी आमच्या परिवाराची विनंती आहे। धन्यवाद। बघा, मर्डर हा नेमका कशामुळे झालेला आहे नातेवाईकाची मी तुम्हाला प्रतिक्रिया दाखवलेली आहे, मात्र आता नेमकं पोलीस याच्यावर काय भूमिका आहे, पोलिसांची काय नेमकं कारवाई केलेली आहे, आपण आता शिराढून पोलीस ठाण्याच्या समोर आहेत, आता आतमध्ये जाऊया आपण आणि या पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जे आहेत त्यांची मी तुम्हाला प्रतिक्रिया दाखवणार आहे। तोपर्यंत तुम्ही जर आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा। चला आता आपण शिराढून पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक काय म्हणतात पाहूयात आपण। नमस्कार, मी कल्याण नेहरकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक, पोलीस स्टेशन शिराढून। काय घटना घडली तुमच्या हद्दीमध्ये? 8 जून रोजी सायंकाळी माहिती मिळाली होती की एक इसम हा माळकरंजावरून उचलून नेलेले आहे आणि त्याप्रमाणे आम्ही तेथे गाडी पाठवली, त्यामध्ये आम्हाला माहिती भेटली की सदर जे इसम होता महादेव हिरा काळे यास
पारधी समाजाच्या इतर लोकांनी उचलून नेऊन त्याला मारहाण करून त्याला जीवे मारून मंगरूळ पाटी येथे रस्त्याच्या कडेला टाकलेले होते। मग हे पेट्रोलिंग दरम्यान ज्यावेळेस आम्हाला कळले आम्ही तत्काळ वरिष्ठांना माहिती दिली, त्यानंतर आम्ही घटनास्थळ गेलो, त्यावेळी तिथे त्याची पत्नी आलेली होती मैताची, तिने ते प्रेत ओळखले असं असं आणि त्याच्यानुसार गुन्हा दाखल केला। सदर गुन्ह्यामध्ये आम्ही तत्काळ वरिष्ठांना माहिती दिली होती, त्यामध्ये माननीय एस पी साहेब तसेच माननीय अपर पोलीस अधीक्षक साहेब माननीय सहाय्यक पोलीस अधीक्षक साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही तत्काळ गुन्हा नोंद करून सदर गुन्ह्याच्या मधील जे आरोपी होते त्या आरोपीच्या शोधकामी पथके तयार केले आणि यामध्ये एकूण 9 लोकांवर गुन्हा दाखल आहे, त्यामधील 2 आरोपींना अटक केलेली आहे, बाकीचे आरोपींना अटक करण्याची साठी प्रयत्न चालू आहेत। त्या गुन्ह्यामध्ये त्यांनी दगडांनी मारहाण केलेली आहे, त्याला लालताप यांनी आणि दगडांनी मारहाण केलेली आहे। यामध्ये जे वाहन उचलून नेण्यासाठी वापरण्यात आलेली होती स्कॉर्पिओ गाडी ती जप्त करण्यात आलेली आहे। गुन्ह्याचा तपास सुरू आहे, सदर गुन्ह्याचा तपास आम्ही स्वतः शिराडोन पोलीस स्टेशन करत आहोत। बघा, उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये अतिशय धक्कादायक घटना घडली होती। 6 वाजण्याच्या सुमारामध्ये कळंब तालुक्यातील खून झालेला होता आणि तो खून करून त्याला रस्त्याच्या कडेला फेकून दिल्याची माहिती शिराडोन पोलिसांना मिळाली आणि त्या पोलिसांनी जाऊन त्या ठिकाणी तात्काळ घटनास्थळाची पाहणी केली आणि त्या मयताचे जे संबंधित आहे त्या मयताची ओळख पटवली आणि त्या मयताच्या नातेवाईकांनी मयताच्या पत्नीनं शिराडोन पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दिली आणि त्या तक्रारीवरून 302 गुन्हा 9 लोकांवर दाखल करण्यात आला, 6 लोकांवर दाखल करण्यात आलेला, इतर 3 म्हणजे असे एकूण 9 जणांची नावे आहेत त्याच्यामध्ये। आता मी तुम्हाला प्रकरणाची नेमकी काय जी सध्याची स्थिती आहे ती मी तुम्हाला दाखवलेली आहे, मर्डर कशामुळे झाला त्याच्या नातेवाईकाची प्रतिक्रिया दाखवली, त्याच्यानंतर आता मी शिराडोन पोलीस ठाण्यात आलो आणि शिराडोनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नेहरकर जे आहेत त्यांची मी तुम्हाला प्रतिक्रिया दाखवलेली प्रकरणाची सध्याची काय स्थिती आहे। तर या प्रकरणामध्ये 2 आरोपींना अटक करण्यात आली, इतर जे आरोपी आहेत त्या आरोपीचा तपास सध्या हे शिराडोनचे जे पोलीस आहेत ते करत आहेत। प्रकरण काय घडलं आहे आणि प्रकरणाची बाजू काय चर्चा काय असते मी तुम्हाला दाखवलेलं आहे, प्रकरणाच्या दोन्ही बाजू दाखवल्या आहेत, पोलिसाची प्रतिक्रिया दाखवलेली आहे आणि मयत झालेले आहेत त्या मयताच्या नातेवाईकसुद्धा प्रतिक्रिया दाखवलेली आहे। कसा वाटला विषय नक्की कळवा आणि जर आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आताच आमचं चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। कॅमेरामॅन सचिन भोसलेसोबत मी हुकमत मुलानी, शिराढोण, उस्मानाबाद।